हे 2 वर्ष मागे लागलोय, मला 25 कोटी रुपये द्या, आज देतो उद्या देतो, दिलेली आहे आई दिलेली आहे, यांना अगदी असं करत आमच्या निधीला मंजूर करून घ्यावा एवढीच विनंती करत. मागायचं असेल तर सरकारकडे जाण्यात काही अर्थ नाही, महानगरपालिकेत काही जाण्यात अर्थ नाही, यांच्याकडे जा. पुरासाठी बाप कधीही तयार असतो आणि हे चालू आहे. आम्हाला काय आम्हाला निधी मिळायचं मतलब लोकांना पाणी मिळायचं मतलब. त्यामुळे मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार मानतो, कारण का मी खूप प्रयत्न करून देखील पाण्याला निधी मिळत नव्हता, तो निधी 1 मिनिटात आणला, त्याबद्दल त्यांचे लाख 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 आभार. मला वाटतं आव्हाड साहेबांचं मोठेपण आहे आणि त्यांच्याकडेही ग्रह विभाग, ग्रह निर्माण विभाग, म्हाडासारखा एक मोठं मंत्रीपद सुद्धा आहे, त्यामध्ये मला वाटतं मोठी मोठी कामं होत आहेत, भरपूर निधी आहे. पण नगरविकास विभाग जे आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नगरविकास विभागावरती येऊन थांबत असतात. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये मला वाटतं इकडे मुलाचं किंवा वडिलांचं एक लोकप्रतिनिधी आहे, सत्ता कशी त्याचा उपयोग करायचा आणि सत्ता कशी राबवावी याच मला वाटतं या सरकार आल्यापासून माझ्या या कल्याण लोकसभेमध्ये आव्हाड साहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे. आपल्याला खरंच अजून मुंबऱ्यामध्ये चांगलं काम आपण केलेलं आहे, पण अजून आवश्यकता नक्की असेल तर नक्कीच नगरविकास विभाग जो आहे तो आपल्याला निधी दिल्याशिवाय राहणार नाही. हे 2 वर्ष मागे लागलोय, मला 25 कोटी रुपये द्या, आज देतो उद्या देतो, दिलेली आहे आई दिलेली आहे, यांना अगदी असं करत आमच्या निधीला मंजूर करून घ्यावा एवढीच विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या या सर्व नेते. म्हणजे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.